नुकत्याच झालेल्या ईशान्य भारतातील 3 राज्यांमधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय, त्यामुळे भाजपचा उत्साह वाढलाय. मात्र दक्षिणेतील मोठं राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये यावर्षी मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असून काँग्रेसला 224 पैकी 140 जागा मिळण्याची शक्यता आहे, असा दावा एका नामवंत संस्थेच्या सर्व्हेमध्ये करण्यात आलाय. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे भाजपमधील अनेक विद्यमान आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी केलाय. भाजपला 2022 गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर लगेच कर्नाटकमध्ये निवडणुका घ्यायच्या होत्या, मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. आधीच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये काँग्रेसला 136 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र आता नव्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 140-150 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2018 झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर काँग्रेसनं जनता दल सेक्युलर पक्षाला पाठिंबा देत कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं होतं, मात्र अनेक वादविवादानंतर वर्षभरातच हे सरकार कोसळलं होतं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.